मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ त्यांच्या पराक्रमानेच नव्हे तर त्यांच्या असामान्य सैनिकी व्यवस्थापनेमुळे स्थापन झालेलं होतं या व्यवस्थित त्यांनी प्राचीन दशमान पद्धतीवर आधारित एक अत्याधुनिक सैनिकी रचना उभी केली जी त्यांच्या स्वराज्याचा कणा ठरली या रचनेच्या प्रत्येक स्तरावर त्यांनी किल्ले आरमार आणि सुयोग्य नेमणुका यांचा सक्षम वापर केला मराठ्यांचा युद्धेतिहास या ब्रिगेडियर कागपित्र यांच्या संशोधन आधारित माहितीवरून आपण शिवरायांच्या सैन्य रचनेची आणि त्यात वापरलेल्या दशमान पद्धतीची सखोल माहिती पाहणार आहोत सला इतिहासाच्या या सुवर्ण पानांमध्ये डोकावूया ज्यांनी मराठ्यांचे स्वराज्य आणि आरमाराची ताकद कायमस्वरूपी वाढवलेली आहे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओतील ठळक मुद्दे काय असणार आहेत शिवरायांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी कोणती सैन्य रचना तयार केली होती ज्यामुळे त्यांच्या विजयाचा पाया अधिक मजबूत झाला शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या दशमान पद्धतीची रचना नेमकी कशी होती आणि ती इतर राजसत्तांपेक्षा कशी वेगळी ठरली होती दोनशे तीस किल्ल्यांच्या व्यवस्थापनात शिवरायांनी कोणते धोरण अवलंबले ज्यामुळे किल्ल्यांचे रक्षण आढळ झाले पुरायांच्या आरमाराच्या रचनेत कोणते विशेष घटक होते ज्याची मराठ्यांच्या सागरी ताकतेला नवा आयाम दिला अष्टप्रधान मंडळ आणि शिवकालीन सैनिकी धोरणामधील संबंध काय होते आणि ते स्वराज्याच्या यशामध्ये कसे महत्त्वाचे ठरते शिवाजी महाराजांच्या सैन्याची शिस्त आणि कार्यक्षमता दशमान पद्धतीने कशी सुधारली शिवकालीन आरमाराचा विकास कसा झाला आणि त्याने मराठ्यांची सागरी ताकद कशी वाढवली मित्रांनो हे सर्व मुद्दे आपण पाहणार आहोत लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा शिवकालीन सैन्य आणि आरमार रचना आणि व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळी हाताशी धरून वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षाच्या बालवयात स्वराज्याची तोरण बांधले पुढील काही वर्षात हा प्रकल्प वाढीस लागला व वा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये एक मोठी सेना घेऊन त्यांनी कर्नाटकची मोहीम हाती घेतली तीस वर्षाच्या अल्प काळात त्यांनी आदिलशहाचा पराभव केला व मुघलांना दक्षिणेत जेरबंद केले पायदळ धोरदळ व काही तोफांनी सज्ज अशी ही फौज स्वराज्याचा आधारस्तंभ होती मराठ्यांच्या संरक्षणाची सर्व भिस्त तोफखान्यावर होती त्यामुळे किल्ल्यांची आखणी जागेची निवड बांधणी डागडुजी शिबंदी रसद व्यवस्था इत्यादी गोष्टी ह्या महत्त्वाच्या होत्या ब्राह्मण मराठा प्रभू व रामोशी यांची प्रत्येक किल्ल्यावर नेमणूक केली जाई चार वेगवेगळ्या जातीचे लोक वेगवेगळ्या कामावर त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे ते नेमले जात त्यामुळे किल्ल्यात फेतुरी व्हायचे भय राहत नसे किल्लेदार सबनी सुभेदार वेसकर आदी अधिकाऱ्यांच्या कर्तव्याची व जबाबदाऱ्यांची लेखी नोंद सापडते किल्ल्यांच्या रक्षणार्थ ठेवलेली फौज व मलुकगिरीवर जाणारी फौज ही वेगवेगळी असे शिपायांना जहागीर अथवा जमीन जुंबला नोकरीचा मोबदला म्हणून देण्याची प्रथा शिवाजी महाराजांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला त्यांना नगद पगार मिळत सैन्यात शिस्त कडक असे छावणीत बायकांनी अंमली पदार्थाचे सेवन या सगळ्या गोष्टींना मज्जाव असे मुलुख गिरीवर जाण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या खाजगी सामानाची यादी केली जाई व तो परत आल्यावर लुटून आणलेला सारा माल सरकार जमा होई गुन्हेगारास कडक शिक्षा होत प्रत्येक किल्ल्याच्या व्यवस्थेची सविस्तर नोंद केली जात असे किल्ल्याच्या आसमंतातील बारीक सारीक खबर रामोशी वेस्कर किल्लेदारांना देत ते रात्री किल्ल्याच्या बाहेर जंगलात गस्त घालीत सुभेदार ब्राह्मण हवालदार व मराठा व शिपाई प्यादे किल्ल्याचे शत्रूपासून संरक्षण करीत तर प्रभू सबनीसे हिशोब ठेवत अशा रीतीने एका जातीचा दुसऱ्या जातीवर वचक राहत असे कुणी शत्रूशी शे संगनमत करून द्रव्याच्या लोभाने किल्ला शत्रूच्या हवाली करण्याची शक्यताच राहत नसे पोर्तुगीज इंग्रज फ्रे यांच्याकडून विकत घेतलेल्या तोफा किल्ल्यावरच बसवल्या जात चाल करून येणाऱ्या शत्रूवर तर त्यांचा मारा होईच पण कधी कधी इशारा देण्यासही वापरत अफजल खानाच्या वधानंतर व बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढवित असताना तोफा डागून इशारा दिला गेला होता शिवाजी महाराजांच्या काळात लहान मोठे दोनशे तीस किल्ले होते यावरून बचावाच्या लढाईत त्यांचे किती महत्व होते हे लक्षात येते बहुतेक किल्ले डोंगरे होते त्या काळात आदिलशहा निजामशाह व कुतुबशाह यांच्या पदरी जे मातब्बर सरदार होते त्यांना जहागिऱ्या देण्यात आपापल्या जहागिरीत ते स्वरक्षणार्थ किल्ले व गड्या बांधित तट व बुरुज घालीत खंदक खणीत व पहारेदारी ठेवत बहामणी राजांची सारी भिस्त किल्ल्यावर असे त्यामुळे देशावरही अनेक भुईकोट किल्ले होते पुढे जावळीचे मोरे व दमाजी थोरात आदींनी शिवाजी महाराजांना विरोध केला तेव्हा हे किल्ले जिंकावे लागले व काही गड्या जमीनदोस्त करून त्यांच्यावर गाढवांचा नांगर फिरवण्यात आला प्रत्येक किल्ल्यावर अन्नधान्य चारा पाणी यांचा साठा असे पिण्याच्या पाण्याची टाकी असे दारुगोळा साठवायला भांडारे असत व सर्वांची सबनीस नोंद ठेवीत अशा रीतीने बातमी संरक्षण अन्नधान्य व्यवस्था करवसुली व पगार या सर्वांची सांगड ही घातली जात असे लढाईत स्वतः शिवाजी महाराज सैन्यावर ताबा ठेवत परंतु सैन्याची व्यवस्था चालवण्याकरता सेनापती असे ते स्वतः खंदे लढवय असल्यामुळे सैन्य घेऊन स्वतः कामगिरी करून येत असत मोरोपंत पिंगळे व घोडे स्वाराचे अधिकारी नेताजी पालकर हे इतिहास प्रसिद्ध आहेतच वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक स्वतः शिवाजी महाराज करीत त्यांची कामगिरी असमाधानकारक ठरली तर त्यांना काढून टाकण्याची त्यांनी कधी मागेपुढे पोळं केलेली नाही उदाहरणार्थ नेताजी पालकर यांची विजापूरकराबरोबर झालेल्या मुघल आणि मराठे यांच्या संयुक्त फौजीने केलेल्या लढाईत कामगिरी नीट झाली नाही म्हणून त्यास दूर करण्यात आले वरिष्ठ हुकूमत चालवणारे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी पूर्वापार राज्यव्यवस्थेनुसार स्थापन केले विजयनगर राज्यात व बहामनी राज्यातही मुलकी आणि लष्करी अधिकारी एकत्र गाजवणारे अधिकारी असत पंडितराव व न्यायाधीश यांना सोडून मराठ्यांच्या इतर सर्व प्रधानावर लष्करी व हो मुलकी जबाबदारी होती सर्व किल्ल्यांना एकसारखे महत्व अर्थातच असणार नाही महाराष्ट्रात किल्ल्यांच्या एकूण तीन रांग आहेत एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर पेटवलेली मशाल दिसून येई त्यामुळे एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर धोक्याचा इशारा देण्यात येत असे दिवसा घोडेस्वार त्यासूस अथवा रामोशी येणे करीत पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले पण त्यांनी स्वतःकडे जे बारा किल्ले ठेवले होते ते सबंद टापूवर ताबा ठेवण्यास योग्य होते ही खुबी जयसिंगाला कळली नाही पण औरंगजेबाला मात्र हा टापू पूर्ण ठाऊक असल्यामुळे त्याला ती बरोबर ध्यानात आली शिवाजी महाराजांनी जेव्हा मावळे जमिले तेव्हा ते आपले भाले व ढाल तलवार घेऊन लढायच येत सुरुवातीला निव्वळ स्वराज्याच्या कल्पनेने प्रेरित होऊन ते लढले पण पुढे पुढे त्यांना पगार दिला जाऊ लागला सैन्याची रचना दशमान पद्धतीवर होती ती पद्धत कशी होती ती समजून घेऊया नऊ मावळे व एक अधिकारी असा दहावा मूल घटक होता पुढील घटक शंभर एक हजार पाच हजार दहा हजार या प्रकारचे असत पन्नास शिपायांचा एक हवाला व एका हवालदाराच्या हाताखाली तो असे दहा हवाल्यांच्या जुमला होई असे दहा जुमले एकत्र करून एक हजारी बने सरनवताच्या हाताखाली सात हजार सैन्याचे घोडदळात बारगीर व शिलेदार असे दोन प्रकार असत शिलेदार हा स्वतःचे दोन घोडे खोगीर भाला ढाल तलवार हे घेऊन ये लढाईत त्याचा घोडा मेल्यास त्याला दुसरा घोडा देण्यात येई दोन घोड्यांपैकी एक स्वारीचा व एक मालाकर्ता असे शिलेदाराला पगार मिळत असे त्यातून घोड्यांचा खर्च निघत असे दसऱ्याला शिलंगण म्हणजे सीमोल्लंघन करून शस्त्रे पाजळून सैन्य मोहीम करून पावसाळा तोंडाची आला की शिपाई तलवार बाजूला ठेवून शेतात नांगर धरी मित्रांनो शिवाजी महाराजांच्या सैनिकी व्यवस्थेने स्वराज्याच्या रक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे दशमान पद्धतीच्या रचनेतून त्यांनी सैन्याची शिस्तबद्धता आणि कार्यक्षमता वाढवली आरमाराची देखील त्यांनी काटेकोर रचना केली ज्यामुळे सागरी ताकदीत मराठ्यांचे स्थान बनले किल्ल्यांची भक्कम व्यवस्था अष्टप्रधान धोरणात्मक निर्णयांनी आणि त्यांच्या अनुभवी सैनिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुकांनी स्वराज्याचे स्तंभ अधिकच मजबूत केले मराठ्यांच्या इतिहास या ग्रंथातून आपल्याला शिवकालीन सैन्य रचनेची उत्कृष्ट झलक पाहायला मिळाली या सुवर्ण काळाचा वारसा आपल्याला प्रेरणा देतो की शिस्त आणि धैर्याच्या जोरावर कसे यश प्राप्त करता येते सला शिवरायांच्या या सैनिकी परंपरेचा आदर करत आपणही आपल्या कार्यात शिवरायांच्या नेतृत्वशैलीचं अनुकरण करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र